आता आपण NSSC स्पोर्ट चॅनल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता आपण आलो आहोत श्री शिवाजी उदय मित्र मंडळ चिंचवड या ठिकाणी, आणि त्याचे प्रमुख जे आहेत राजाराम गावडे सर हे आपल्यासाठी बातचीत करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. तर नमस्कार सर. नमस्ते. हां, तर आता तुम्ही आपल्या शिवाजी उदय मित्र मंडळाबद्दल थोडक्यात माहिती सांगा. सर, आपलं श्री शिवाजी उदय मंडळ मित्रमंडळ असं नाव नाहीये, तिथे आधी मी तुला दुरुस्ती करून देतो. श्री शिवाजी उदय मंडळ साताऱ्याला एक श्री शिवाजी उदय मंडळ नावाची संस्था खूप जुनी आहे. कारण जवळजवळ मला वाटतं आत्ता 70-75 वर्ष झालेली आहेत. साताऱ्याचा एक खेळाडू लोणावळ्याला होता, त्याने तिथे एक संस्था चालू केली साताऱ्याची श्री शिवाजी उदय मंडळाची एक शाखा म्हणून. त्या शाखेमध्ये एक शिकलेला तानाजी कालेकर नावाचा मुलगा या ठिकाणी ह्या इंडस्ट्रियल बेल्टमध्ये नोकरीसाठी आला आणि त्यांनी बघितलं ह्या गावामध्ये आपल्याला हे मंडळ चालू करता येईल. कारण त्यावेळेला ह्या गावची स्थिती अजिबात सुधारलेली नव्हती, कारण नुसती खेडेगाव होती या ठिकाणी. नुकतीच कुठं फेरे चालू झालेली होती आणि त्यामुळे काय झालं की ह्या ठिकाणी एंटरटेनमेंट म्हणून जो काय असेल तो भाग नव्हता. आणि मग काय करणार ह्या कामगार क्षेत्रातल्या लोकांनी, काय करायचं या वेळेला, कुठल्याच प्रकारची सोय नव्हती. आणि म्हणून मग काय केलं, हा संपूर्ण भाग जो आता तुम्ही ज्या क्रीडांगणाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसलेला आहात हा संपूर्ण भाग शेतीचा भाग होता. अच्छा. फक्त त्या ठिकाणी नुसतेच प्लॉट तयार केलेले होते विक्रीसाठी, कारण इथे कामगार संख्या वाढत चाललेली आहे, त्यांना घरं लागणार आहेत आणि आपण प्लॉट विकलो तर आपल्याला पैसा मिळेल. शेतकऱ्यांची ज्या पद्धतीमध्ये म्हणून मानसिकता असते त्याप्रमाणे जमिनी विकून बिल्डर लोकांनी प्लॉट काढून ठेवलेले होते. आणि ह्या प्लॉटच्या ठिकाणी कुठेतरी आम्ही खेळत होतो. कोण शिवाजी उदय मंडळ स्थापन केलं तानाजी कालेकर ह्या व्यक्तीच्या प्रयत्नाने. ही व्यक्ती खरी आमची पहिली संस्थापक, त्यांच्याबरोबर आमचे अनेक संस्थापक नंतर तयार झाले आणि त्यांनी 20-25 लोकांचा ग्रुप या ठिकाणी तयार केला. आणि श्री शिवाजी उदय मंडळ हे साताऱ्याचं मंडळ आहे, त्या मंडळाचा सगळा भाग उचलला, म्हणजे त्यांची घटना उचलली, त्यांची प्रार्थना उचलली, त्यांच्या तिकडच्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या कशा चालतात ते उचललं. आणि या ठिकाणी आपण त्या बेसवर मंडळ चालू करून इथल्या लोकांना त्याची सोय आपण निर्माण करूया असं जे काय प्रयत्न चालू झाले त्यामध्ये माझ्यासारखी एक व्यक्ती पहिल्यापासून काम करणारी होती. आज पण मी या ठिकाणी काम करतोय. याला कारणच एक झालं की ज्या वेळेला आमची ही संघटना चालू झाली त्यावेळेला जे बंधुप्रेम निर्माण झालं, मंडळावरचं जे अतीव प्रेम निर्माण झालं, त्या प्रेमामुळे आम्ही एकत्र टिकलो. आमच्यामध्ये भांडणं होत नाहीत अशातला भाग नाहीये, जिथे तिथे भांडणं चालूच असतात पण तरी सुद्धा ते विसरून परत या मंडळासाठी कार्य करण्याची प्रवृत्ती आमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढली. आणि म्हणून आज 35-36 वर्ष या मंडळाला झालेली आहेत. स्थापना 26/9/1972 आमची विजयादशमीच्या दिवशीची. आणि त्या पद्धतीने अशा पद्धतीमध्ये मंडळ चालू झाल्यानंतर आज 42 वर्ष पूर्ण झाली, 43 वर्ष चालू आहे या मंडळाला. आणि तरी सुद्धा हे मंडळ व्यवस्थितपणे चालू आहे, त्याला एकमेव कारण आमच्या ह्या संस्थापक तानाजी कालेकरांचा स्वभाव. कार्यकर्ते कसे जमवायचे, शिवाजी महाराजांनी जसे मावळे जमवून या ठिकाणी आपली सत्ता निर्माण केली त्याप्रमाणे आज आपल्याला लढायला जायची काही आवश्यकता नाही. पण या तरुणामधलं सरसत रक्त या क्रीडांगणावर जर आपण वापर केला तर हीच माणसं आपल्या देशाची कुठेतरी रक्षक होतील. आपल्या देशाला ह्याची गरज आहे, कारण आज साधारण TV माध्यम इतर माध्यमं ही लोकांचं मन विचलित करतायत. त्यामुळे आपण मुलांची शक्ती वाढवणं, शक्तीबरोबर बुद्धी पण वाढवणं हे याच्यामधनं कामाचं माध्यम शोधलं आम्ही. आणि शिवाजी उदय मंडळ आम्ही अजून तसंच चालू ठेवलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर या क्रीडांगणावर ऑल इंडिया सारख्या टुर्नामेंट आम्ही 2 वेळाला घेतल्या. ज्या वेळेला या ठिकाणी कबड्डी हा शब्द जास्तीत जास्त वापरला जात नव्हता त्यावेळेला, एक पहिल्या वर्षी साधारण मला वाटतं 1982 साली आम्ही या ठिकाणी जी पहिली स्पर्धा घेतली त्याला 80 संघ जमा झाले होते या खेडोपाड्यातल्या. आणि या इथं मोठं चषक झालं, एकदम मोठ्या स्पर्धा झाल्या आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये नाव दुमदुमून गेलं शिवाजी उदय मंडळाचं, चिंचवडचं. ऑल इंडियामुळे संपूर्ण इंडियामध्ये चिंचवडचं नाव झालं ते श्री शिवाजी उदय मंडळाच्या क्रीडांगणामुळे झालं. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा, जिल्हास्तरीय स्पर्धा, कामगार स्पर्धा, कंपन्यांच्या स्पर्धा, इंडस्ट्रियल स्पोर्ट्स असोसिएशनच्या स्पर्धा आणि आमच्या मंडळाच्या विविध स्पर्धा राज्य पातळीवर असू दे नाहीतर त्यामध्ये जिल्हा पातळीवरच्या असू दे, इंडिया लेवल ऑल इंडिया लेवलच्या असू दे, या सगळ्या स्पर्धा या ठिकाणी होत गेल्यामुळे लोकांच्या मध्ये खेळाच्या बद्दलची आवड निर्माण झाली आणि लोक आज खेळायला उत्स्फूर्तपणे तयार व्हायला लागले. आज गेली 42-43 वर्ष सातत्याने हे मंडळ फुलून असतं खेळाडूंच्या येण्याने,
खेळाडूंच्या खेळण्यामुळे आणि निरनिराळ्या विविध गेम अजूनही चालू असतात. त्याचबरोबर आम्ही संस्कारासारखे सुद्धा प्रयत्न केलेले आहे. त्या ठिकाणी गणपतोत्सव चालू केलेला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये सगळे लोक या ठिकाणची गावातली येतात. या ठिकाणी गणपती उत्सव चालू केला. राजदांडियासारखा चांगला खेळ चालूला असतो. अगदी कुठल्याही प्रकारची गडबड न होता सरकारी नियमाप्रमाणे वेळ पाहून राजदांडिया खेळला जातो. असे विविध दहीहंडी खेळवली जाते. म्हणजे फक्त खेळापुरतं मर्यादित न राहता सगळ्या विविध माध्यमांचा या ठिकाणी शिवाजी मंडळाने उपयोग करून या परिसरामध्ये एक जिवंत असं एक मंडळ चालू ठेवलेलं आहे. काही मंडळं असतात कार्यरत होत नाहीत, फक्त बोर्ड लागलेले असतात, ती मृतावस्थेत असतात. पण शिवाजी मंडळ एकही दिवस आता कधी राहिलेलं नाही की ते मंडळ बंद पडलेलं आहे. विविध कार्यक्रम या ठिकाणी होतच असतात. त्याबरोबर आम्ही अपंगांच्या स्पर्धा घेतल्या सर. अपंगांच्या स्पर्धा राष्ट्रीय लेवलच्या घेतल्या, जिल्हास्तरीयवरच्या घेतल्या, राज्य पातळीवरच्या घेतल्या आणि अपंगांना पण सांगितलं. त्यावेळेला आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा याच्यामध्ये मोठा वाटा होता त्यावेळेला. त्यावेळेचे सर्व ऑफिसर्स वगैरे आणि त्यांचे कार्यकर्ते आम्हाला मदत करत होते. त्यांची एक समिती आम्ही नेमली होती. या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं तंत्र मात्र होतं ते कार्यकर्त्यांचं होतं. त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं शिकलो आणि म्हणून आज आम्ही करतो. कार्यकर्त्यांना आयुष्य कमी मिळालं, कार्यकर्ते आमचे लवकर गेले, त्या मनाने त्यांचं जे आम्हाला सहकार्य लाभायला पाहिजे होतं ते आम्हाला मिळालं नाही. त्यामुळे आम्ही त्यांचं नाव या ठिकाणच्या व्यायामशाळेला दिलेले, शेजारी व्यायामशाळा आहे त्याला नाव दिलं, कैलासवासी तानाजी कालेकर व्यायामशाळा. श्री शिवाजी देवांची ही व्यायामशाळा त्यांच्या नावाने आज प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीमध्ये आमचं काम चालू आहे. आज मुलांच्या क्रीडांगण आमच्या क्रीडांगणावर कबड्डी 3 गट चालू आहेत. ओपनगड, बाळगड, कुमारगड चालू आहेत. ही बक्षिसं जी आता तुम्हाला दिसत आहेत ही बक्षिसं सगळी या मुलांनी आता नवीन कमवलेली आहेत. जुनी बक्षिसं सगळी आम्ही शेवटी एका गोडाऊनमध्ये ठेवून दिलेली आहेत. एवढी बक्षिसं आहेत की ती इथे लावायला जागा नाही. आम्हाला ही जुन्या लोकांनी पण कमवली आणि ही सगळी आत्ता ह्या 4 वर्षात कमवलेली बक्षिसं ही आता ठिकाणी आहेत. परवाच्या दिवशी झालेल्या इथल्या सिंहगडच्या पायथ्याशी झालेल्या स्पर्धांमध्ये आमच्या कुमार गटाने, ओपन गटाने पहिला क्रमांक मिळून बक्षीस आणलं, ते वरती लावलेलं आहे. अशाप्रमाणे आता पहिल्या क्रमांकाची बक्षिसं पण ही मुलं आणायला लागलेली आहेत. राज्यस्तरीय खेळापर्यंत आमचा सुनील सिद्धगवडी मुलगा, हे झोपडपट्टीमध्ये राहतो तो मुलगा, गरीब होतकरू मुलगा, तो इथे खेळायला आला आणि त्यांनी पाहिलं की बाबा इथे खेळ चांगला चालतोय. तो खेळायला लागल्यानंतर त्याचा खेळ आमच्या लोकांनी बघितला. राष्ट्रीय लेवलचे पंच आमचे राजेश शिर्के या ठिकाणी आहेत, त्यांनी तो खेळ बघितला. आमचे दुसरे खेळाडू शिक्षक बाळासाहेब टोनपेकर यांनी त्याचा खेळ बघितला आणि ह्या लोकांनी काय केलं, त्याला खेळायला घेतलं आणि त्याचा खेळ आणखी वाढवला, भरीस आणला आणि त्याची निवड ही जिल्हा चाचणीत झाली आणि जिल्हा नंतर राज्य पातळीवर पण झाली. तो ऑल इंडिया टुर्नामेंटच्या ह्याच्यामध्ये तो आज खेळणार होता पण काही कारणास्तव त्याला त्या ठिकाणी खेळता आलेलं नाही आहे आणि आज तो मुलगा आता क्रीडांगणावर पण आहे या ठिकाणी. अशा पद्धतीमध्ये मंडळाची खेळामध्ये भरभराट चालू असताना आम्ही या बाबतीमध्ये अशाच पद्धतीमध्ये अभ्यासाच्या बाबतीमध्ये पण लोकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी या मुलांचं गुणपत्रिका मिळवून त्यांचा सत्कार पण या मंडळामध्ये केला जातो. म्हणजे या मुलांचं लक्ष फक्त खेळाकडे न राहता त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हायला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रगती व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा आम्ही दक्षता असतो. आता 3 ते 5 वर्ष वयाची मुलं जी आहेत, 3 वर्षापासून 5 वर्ष हा बालगट चालू आहे, त्यांना संस्कार पण शिकवले जात आहेत. आज त्याच्यामध्ये 70 मुलं आहेत. हे 70 मुलांचे आई वडील संध्याकाळी 6:30 क्रीडा शिक्षकांच्या हातामध्ये मुलांना देतात आणि घरी निघून जातात. आम्ही त्यांना एक नियम केला आहे, 6:30 मुलांना मंडळात आणले की तुम्ही घरी निघून जायचं, बाकीची जबाबदारी आमची, तुमच्या मुलांची प्रगती कशी करायची ते आमच्यावर पडलेले आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ह्या मुलांना सांभाळणंच कठीण होत असतं पण आमचे शिक्षक लोक त्यांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात, त्यांची तयारी करतात. याच्यामध्ये त्यांची फ्लेक्झिबिलिटी, त्यांचा स्टॅमिना, त्यांची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न होतो. आणि 5 वर्षानंतर जिम्नॅस्टिकला, जिम्नॅस्टमध्ये अनेक प्रकार आहेत, ते प्रकार हळूहळू शिकवले. आमच्याकडे आज 2 शिक्षक असे आलेले आहेत की ते शिक्षक गोल्ड मेडलिस्ट आहेत जिम्नॅस्टिकचे, ते त्यांचं तिथे दर दिवशी घेतात आणि त्यांना तयार करतात. हे इकडची 60 मुलं जवळजवळ 60 ते 70 मुलं बालगटातली आणि जिम्नॅस्टिकची मधली 60 ते 70 मुलं, असे जवळ 140 ते 150 मुलांचा ग्रुप 3 वर्षापासून 15 वर्षापर्यंतचा आत्ता तयार आहे. आता तिथे खेळ चालू झालेले आहेत. त्या ठिकाणी लहान मुलांचे कबड्डीच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 20 ते 25 मुलं आहेत. त्यांना शिकवताना आम्हाला काही ना काही आलटून पालटून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर मोठ्या गटामध्ये तशीच मुलं आहेत कबड्डीच्या. व्हॉलीबॉल चालू आहे, व्हॉलीबॉलमध्ये जास्त मोठी मुलं आहेत. काही पुरुष मंडळी आहेत, त्यांचा एंटरटेनमेंटचाच गेम चालू असतो, त्यांच्या स्पर्धा पण आम्ही भरवतो. खो खोच्या स्पर्धा पण भरतो. खो खोला आज जवळजवळ 50 मुलं आलेली आहेत.
पण एकच क्रीडांगण आहे, क्रीडांगणाची जागा आज आम्हाला कमी पडत चाललेली आहे. एक इकडेचा हा पट्टा असून सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी करता येत नाही आहेत, कारण तेवढी मुलं आम्हाला सांभाळता येत नाही. त्यामुळे आम्हाला काही वेळेला सभासदत्व बंद करावं लागतं, नाविलाज असतो, कारण एवढी मुलं कुठे खेळवणार. दुसरं स्केटिंगचं क्रीडांगण तयार करून घेतलेलं आहे. या बाबतीमध्ये आमचे नगर सदस्य इथले जे आहेत, स्वपर्णाताई डोके माझे महापौर आहेत, त्यांनी आम्हाला अत्यंत चांगली सोय करून दिलेली आहे. ती म्हणजे ही लाईटची क्रीडांगणाची सोय करून दिली, लाईटची सोय करून दिली, बाजूला फुटपाथ टाईप करून दिलेलं आहे, झाडं लावून दिलेली आहेत, त्याच्यानंतर आता जो स्केटिंगचा हे तो पण करून दिलेला आहे. अशा पद्धतीने योग्य पद्धतीमध्ये सगळ्या पद्धतीतली सोय आम्हाला आताच्या नगर सदस्य आहेत त्या, आणि त्याबरोबर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर पण होत्या, त्यांचं सहकार्य. पण ह्या क्रीडांगणावर आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण आणत नाही आहोत. कुठल्याही माणसाने आम्हाला मदत केली तरी चालते, आम्ही त्याचा त्या पद्धतीमध्ये सत्कार करतो, योग्य तो मान सन्मान देतो. पण त्यांना सांगतो, कृपा करा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नका. तुमचा प्रचाराची ज्या वेळेला चालू होते, आचारसंहिता चालू होते, त्यावेळेला आम्ही इथले सगळे बोर्ड बेड बंद करून टाकतो. इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा बोर्ड लागला जात नाही. सगळे लोक आम्हाला सारखे आहेत. क्रीडांगणावर राहणारा माणूस त्याने क्रीडांगणावर आल्यानंतर खेळावर प्रेम करायला पाहिजे. राजकारण चपला बाहेर ठेवतात देवळात तशा त्या बाजूला ठेवायचं, आणि इथं आल्यानंतर खेळावर प्रेम करायचं, या मुलांवर प्रेम करायचं. तुमच्या हातात खिचात हात गेला तर त्याच्यातनं 10 रुपये जरी आले तरी ते आम्हाला लाख मुलाचे आहेत अशी आमची भावना आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता काही लोक आम्हाला योग्य पद्धतीमध्ये मदत करायला लागलेत, त्या मदतीवर हे क्रीडांगण चालू झालेलं आहे. या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये शाळा आहेत पण शाळांना क्रीडांगणच नाहीये, अशी कितीतरी दयनीय अवस्था कित्येक शाळांची आहे. मग या शाळांच्या मुलांनी खेळायचं कुठं? हे मुलांचं वय खेळण्याचं आहे, आणि या खेळण्याच्या मुलांच्या वयामध्ये जर त्यांना खेळायला नाही मिळालं तर ह्यांची ती उत्स्फूर्त शक्ती असते, ही दाबली गेलेली असते. ती मुलं जेवढ्याला क्रीडांगण या शाळांच्या पत्रक येतं, आमच्या मुलांना खेळायला 2 दिवस क्रीडांगण द्या, आम्ही त्यांची वर्गवारी लावतो. कारण एका तारखेला 2-3 शाळा येतात, मग त्यांना सांगतो ही शाळेची तारीख गेलेली, ह्या शाळेने आम्ही घेतले, मग त्यांना त्या पद्धतीमध्ये आणि व्यवस्था करून देतो. आणि या ठिकाणी क्रीडांगणावर मुळ आल्यानंतर आमचे जे कार्यकर्ते असतात ते बघतात, ही मुलं एवढी व्यवस्थित खुश होतात, आनंदित होतात, जशी ढोरं उधळतात मोकळं क्रीडांगण मिळालं की, तशी मुलं उधळतात, त्यांच्यातली ती ऊर्जा बाहेर पडते आणि ती बघितल्यानंतर आम्हाला आनंद होतो. आज शाळांना क्रीडांगण नाही आहेत, महापालिकेच्या ग्रामीण क्रीडांगणाच्या ठिकाणी गार्डन झालेले आहेत, विविध खेळ करण्याच्यासाठी जागा शिल्लक नाही आहे. काही क्रीडांगणं आहेत ती क्रीडांगणं सुद्धा त्या पद्धतीमध्ये अजून वापरली जात नाहीत, त्यांच्या काही अडचणी असतील. पण आमचं क्रीडांगण आमच्या कार्यकर्त्यांमुळे, आमच्या सगळ्या ह्या कार्यकारिणीच्या सदस्यांमुळे अगदी सुंदरपैकी जिवंतप्रमाणे चालू आहे, आणि त्याला खूप प्रोत्साहन मिळते. या पद्धतीमध्ये चाललेलं क्रीडांगण असल्यामुळे आम्हाला पण काम करण्यामध्ये खूप आनंद मिळतो. आमचे जुने सदस्य आता येतात, या ठिकाणी आता प्रमोद देशपांडे येऊन बसलेले, मधल्या कालावधीमध्ये त्यांना येता आलं नाही. हे भीमराव पाटील बसलेले आहेत, हे भीमराव पाटील आता ते स्वतःची त्यांनी जबाबदारी स्वतः स्वीकारलेली आहे. फीचं सगळं काम असेल ते मी स्वीकारीन, त्यांनी ती जबाबदारी घेऊन विना मोबदल्यात काम करणारी माणसं या मंडळामध्ये सकाळ दुपार संध्याकाळी येणारी आहेत, आणि त्यामुळे हे मंडळ चाललेलं आहे. आणि हे मंडळ अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेलं एकच कारण, ते आमचे तानाजी कालेकरनी जी आम्हाला सवय लावली त्या सवयीचे हे गुण आहेत, आणि आम्ही ते आत्मसात केलेले आहेत. त्यांना आम्ही कधी विसरणार नाही, आणि हा आमचा मोठेपणा नसून तो त्यांचा. आणि जेवढे लोक आता क्रीडांच्या क्षेत्रावर काम करतात, आमचे खोखोचे शिक्षक आहेत, हे शिक्षक आमचे कापसे म्हणून आहेत, राहुल कापसे, या ठिकाणी बोर्ड आहे, काय पण नवीन बदलले आहेत त्यामुळे तिथले नाव कट केलेले आहेत, या ठिकाणी लागणार आहेत. प्रसाद टोनपेकर मोठा गट कबड्डीचा घेतात, प्रमोद टोनपेकर छोटा गट घेतात, या ठिकाणी विजयराजे शिर्के हे क्रीडांगण व्यवस्था, पण ते विजयराजे शिर्के हे आमचे राष्ट्रीय पंच आहेत, कुठेही कबड्डी असू नये, अत्यंत सुंदर निर्णय देणारा माणूस आहे. त्यानं सातत्याने बोलवलं जातं, त्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य क्रीडाक्षेत्रासाठी कबड्डीसाठी घालवलं आहे. आम्ही तर त्यांना क्रीडा महर्षी म्हणतो, कबड्डी महर्षी म्हणतो, कारण त्या माणसाने दिलेलं जे योगदान आहे ते योगदान लपून राहणार नाही. त्यांची परिस्थिती गरीब राहिली पण त्यांनी ते कमवले, ते कबड्डी क्षेत्रामधलं अत्यंत महत्त्वाचं स्थान कमवलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रशांत रावण आहे, राजीव कोल्हापूर आहे, संतोष सुपेकर आहे, सुनील थोरात आहे, तेजस पाटील आहे, तशी कितीतरी माणसं आहेत आमच्याकडे. या माणसांच्या मंडळ चाललेलं आहे, आणि अशा पद्धतीतली आहे की हे शिवाजी महाराजांनी शिकवलेली आहे की या तानाजी कालेकरनी, शिवाजीचा हा तानाजी आमच्यामध्ये जरी नसला तरी त्यांचा आदर्श आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवतोय, आणि हे कार्य चालू ठेवलेलं आहे. आता तुम्हाला सांगायचं आहे की महत्वाची गोष्ट, एक सध्या सगळ्यात इंटरनॅशनल खेळाडू महेंद्र देसाई जे या क्रीडांगणावर आले, त्यावेळेला ते अपंग होते, आम्हाला काय माहिती त्यांचे दोन्ही पाय गेलेले आहेत म्हणून. ती माणूस त्यावेळेला हे सगळं ओपन होतं, या ठिकाणी शेती वगैरे होती, ते क्रीडांगणाच्या बाहेर उभे राहिले,
ते खाडे सायकल हाताचे सायकल चालवत आले, त्यांच्या हातामध्ये ते दोन कुबड्या होत्या. आमच्या मुलांनी बघितलं, त्यांना आणलं, त्याच्यामध्ये शिरोळे पण होते आमचे. शिरोळे आले, त्याने त्यांना घेतलं तिकडे आतमध्ये आणले. त्यांनी सांगितलं मला इथे खेळायचंय, काय हरकत नाही. आमच्या लोकांनी त्यांना मदत करायला सुरुवात केली. ते म्हणाला गोळा आहे का, थाळी आहे का, भाला आहे का. आम्ही त्या वस्तू उपलब्ध केल्या आणि त्याने गोळा फेकायचा. दोन्ही पाय इथून कट झालेले असताना सुद्धा आणि तो गोळा फेकायचा, त्या लोकांनी तिथून आणून द्यायचा, परत त्यांनी फेकायचा, थाळी फेकायची, ती तिथून कुठल्या मुला तरी आणून द्यायची. अशा पद्धतीमध्ये त्यांना कोऑपरेशन चालू. तो माणूस इंटरनॅशनल स्पोर्ट्समन झाला, त्याने अनेक गोल्ड मेडल्स, त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार पण झालेला आहे. अशा पद्धतीतली व्यक्ती या क्रीडांगणावर तयार झाली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आम्हाला हे करायला मिळालं, त्याच्यामध्ये देशपांडे वगैरे सगळे होते आमचे. ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला खूप आनंद वाटायचा. त्या माणसाने आमच्या शिवाजी महाराजांचं नाव कधी लपवलं नाही. त्या माणसाने आमच्या शिवाजी महाराज जिथे जातील त्या ठिकाणी सांगितलं. या क्रीडांगणावर मी शिकलो. या ठिकाणी आणखी एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून झाला होता. राज्य पातळीवर तो पंचम प्रमुख म्हणून होता, कॅप्टन म्हणून होता. त्याचं नाव आहे आपलं अरुण काशी, मुलांचा कॅप्टन. आणि सुरेखा कदम, मुलींची कॅप्टन. एका वर्षामध्ये दोन्ही जिल्हास्तरीयचे कॅप्टन आमच्या मंडळाचे होते. कुठल्या खेळा संदर्भात होते? कबड्डी खेळामध्ये. हे मंडळ कबड्डी खेळामुळे होत गेलं, त्याच्यानंतर अनेक खेळ चालू झाले. कबड्डी हा मेन खेळ या मंडळाचा, आणि त्याच्यानंतर बाकीचे खेळ चालू झाले. आता कबड्डी कबड्डी करण्यापेक्षा बाकीच्या खेळांनी पण घ्यायला पाहिजे. फक्त या क्रीडांगणावर जागा कमी आहे, आजूबाजूला रेसिडेन्शियल एरिया आहे, त्यामुळे ह्या क्रीडांगणावर क्रिकेट खेळायला आणि फुटबॉल खेळायला आम्ही देत नाही. कारण ते खेळ असताना, खेळत असताना अनेक ऍक्सिडेंट झाली, त्यामुळे आम्हाला ते दोन खेळ बंद करावे लागलेले. बाकीचे खेळ आमच्या इथे चालू आहेत आणि ते व्यवस्थित चालू आहेत. तुम्ही आज या ठिकाणी आलात, माझ्याकडनं दोन शब्द ऐकायला प्रयत्न केलात, मला जेवढं काही सुचलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. पण अशा मंडळांना समाजाकडनं नक्कीच चांगली मदत मिळणं आवश्यक आहे. ती मिळणं शासनाकडनं आणि समाजाकडनं आमची अपेक्षा आहे. अशा पद्धतीमध्ये चालणाऱ्या क्रीडांगणाकडे दुरुस्त लक्ष देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन पण करावं आणि योग्य ती मदत पण करावी, जेणेकरून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणखी उत्स्फूर्तपणे काम करण्यासाठी शक्ती मिळेल. अनेक ठिकाणी संस्था चालू आहेत, आमची संस्था नाही, प्रत्येक ठिकाणी. या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये मुलांचं काम चालू. आता मुलांची प्रार्थना चालू झालेली आहे, 8 वाजता मुलं सुटतील, त्यांचे पालक जमा झालेले आहेत. ह्या सगळी मुलं पालक घेऊन जाणार आहेत, त्यांनी आमची जबाबदारी संपलेली आहे. अशा पद्धतीमध्ये मुलांच्यावर संस्कार खेळायचे, खेळाचे संस्कार. ही मुलं त्यांच्या वडील सांगतात, आमचा मुलगा तुमच्या मुलामध्ये मिक्स झाला मंडळात आल्यापासून. घरी गेल्यानंतर मस्त जेवतो, छानपैकी झोप घेतो, अभ्यासाकडे लक्ष आहे. कारण मंडळात जायचं म्हणजे पहिल्यांदा अभ्यास करून मोकळा होतो आणि मंडळाकडे पहिले घेऊन चला म्हणतो. इतकी मंडळाची ह्या मुलांना आवड झालेली आहे आणि अशा पद्धतीमध्ये ही मुलं वाढत चाललेली आहेत. फक्त क्रीडांगणाची जागा कमी पडत चाललेली आहे आणि मुलांची वाढ चाललेली आहे. बाजूची क्रीडांगणं पण चालू झाली, ते सगळं समाजाला सहकार्याचं वातावरण निर्माण होईल आणि आणखी चांगले खेळ खेळतील लोक. आणखी काही शेजारी मोठी क्रीडांगण आहेत पण तिथे व्यवस्था नाही आहे. व्यवस्थेमुळे चांगल्या चालू चालेल, पण व्यवस्था नसल्यामुळे होत नाही. आमची व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे. अजूनही काही ठिकाणी व्यवस्था करायची आम्हाला जर संधी मिळाली तर आम्ही ती पण करायची आमची तयारी आहे. काय प्रॉब्लेम येणार नाही आहे, पण आम्हाला तशी संधी पण मिळत नाही आहे. आम्हाला जे काही आत्ता आमच्या या प्रभागाचे नगर सदस्य जे काही सहकार्य करतात त्यांना मी लाख लाख धन्यवाद देतो. महापालिकेला पण धन्यवाद देतो, कारण ही जागा आमच्या ताब्यात अजूनही राहिलेली आहे. कारण आम्ही ग्रामपंचायत असताना पसताना या ठिकाणी खेळतोय आणि याचा सदुपयोग चांगला चाललेला आहे. त्यामुळे त्यांनी पण आमच्याकडे चांगलं कृपादृष्टी ठेवलेली आहे. शासनाची कृपादृष्टी पण अशा पद्धतीमध्ये व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण त्यांनी एक मध्ये क्लॉज ठेवलेला आहे, ना हरकत प्रमाणपत्र तुम्ही जर आणलं तर जिल्हास्तरीय मदत मिळू शकते, राज्यस्तरीय मदत होते. क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आम्ही अर्ज करायचा प्रयत्न केला. क्रीडा खाते जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे अर्ज करायला, पण त्याच्यामध्ये हल्लीच्या फॉर्ममध्ये आणखी एक असं प्रकार झालेलं आहे की तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचं ना हरकत प्रमाणपत्र आणा. स्थानिक स्वराज्य संस्था आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र देऊ शकत नाही आहे, कारण त्यांच्या आधिपत्याखाली मंडळ नसून हे मंडळ आमचं खाजगी मंडळ झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचं पत्र मिळत नाही, त्यामुळे आम्हाला ह्या दोन्ही संस्थांकडून मिळणारं अनुदान मिळत नाही आहे. मग इथले जे लोक आहेत ते आम्हाला मदत करतायत, काही पालक मदत करतायत. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाटकर साहेब म्हणून, विजय लाटकर म्हणून आहेत
एक चांगले कारखानदार आहेत, आमच्या मंडळावर खूप कृपा दृष्टी आहे त्यांची, कुठल्याही प्रकारचा प्रपगंडा न करता माझं कुठे नाव छापू नका असं सांगता तरी मी त्यांचं नाव या ठिकाणी घेतोय, कारण ते आम्हाला मदत करत असतात. डॉक्टर हे हिवाळे म्हणून आहे, श्री शिवाळे आमच्या याच्यामध्ये, ज्ञानेश्वर पेंशे, ज्योती सोरकडे या ॲडव्होकेट आहेत, त्याच्यानंतर रमेश इनामदार, हे निनळ्या ह्या सगळ्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या होतात मोठमोठ्या लोकांच्या, तेवढ्या हे चांगल्यापैकी लेक्चर देतात मुलांना आणि मुलांना मार्गदर्शन करतात. त्यानंतर श्री शिवाळे हे बिल्डर आहेत, या मंडळाला प्रत्येक मुलांना मदत करत आलेले आहेत. वसंत ठुंबरे यांनी जवळजवळ 350 ते 400 गड चढलेले आहेत हे, आणि हे गडावर मुलांना घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला असतो, त्यांचे पण इथे चांगल्यापैकी लेक्चर्स होतात आणि अशा पद्धतीमध्ये मुलांना सगळ्या प्रकारची मंडळाची एक सहल निघते, मुलांना घेऊन चांगल्या ठिकाणी सहलीचा कार्यक्रम असतो आणि त्या चांगल्या सहलीच्या माध्यमातून मुलांची पण निर्मळ होतात, चांगलं ठिकाण बघायला मिळतं आणि पालकांना बरोबर घेऊन आमची सहल असते. अशा पद्धतीमध्ये इथे कोजागिरी पौर्णिमा होते, कोजागिरी पौर्णिमेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीमध्ये चाललेलं असतं आणि या पद्धतीमध्ये विविध क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये मुलांना आणि खेळाडूंना मार्गदर्शनाबरोबर त्याचा आनंद लुटता यावा याच्यासाठी श्री शिवाजी उद्यान मंडळ सातत्याने कार्यरत आहे. आज जवळजवळ 43 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. अशा या मंडळाला आणखी काही मदतीची आवश्यकता आहे आवर्जून मी सांगतोय, त्या पद्धतीमध्ये मदत मिळाली तर आम्ही नक्कीच आणखी चांगलं काम करू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर धन्यवाद सर, NSCC यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण मुलाखत दिल्याबद्दल. आमच्या चॅनलच्या तर्फे आपलं धन्यवाद सर.